Hello students, today we are starting our first chapter, the paper third. This is your first chapter of paper number 11, that is unit first, cell as a unit of life. In this chapter we are discuss the content, that is introduction of cell, then the cell theory. Next point is prokaryotic cells and eukaryotic cells. Next point of this chapter is cell cycle and apoptosis. Last point of this chapter is cell division, that is mitosis and meiosis with their significance. Today we are going to discuss about only the introduction of cell, the cell theory and prokaryotic cells. So first of all, introduction of cells. What is cells? तुम्ही ज्यावेळेला एखाद्या ऑर्गॅनिझमकडे बघत असता की ते लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग आहेत हे तुम्ही कशावरून ठरवता, किंवा तुमच्या डोक्यात काय प्रश्न पडत असतो की बाबा आपण कोणत्या गोष्टीवरून ठरवतो की हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत किंवा नॉन लिव्हिंग, म्हणजे एखादी वस्तू आहे ती सजीव कशी आहे आणि निर्जीव कशी आहे हे आपण कशावरून ठरवतो की बाबा हां ती हालचाल करते, ती बोलू शकते, ह्याच्यावरून ठरवतो. पण आपण याच्या आपण काय ॲक्च्युली कशामुळे त्यांना लिव्हिंग म्हणतो, कारण प्लांटला पण आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलेलं आहे. जसं ह्युमन बिईंग्स असतील, ॲनिमल्स असतील, ते बोलू शकतात, चालू शकतात, म्हणून आपण त्यांना लिव्हिंग म्हणतो. पण प्लांट इज प्लांटसुद्धा आपण त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो. मग प्लांटला कोणतं असं कारण आहे की त्याच्यामुळे आपण त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणत असतो? तर प्लांट असे आहेत की त्याच्यामध्ये पण काय आहे की सेल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे एक सेल असते, मग ती प्रोकॅरिओटिक सेल्स असेल, युकॅरिओटिक सेल्स असेल, की ती युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल, तर ते सेलपासून बनलेल्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो. So, a cell is the smallest unit of living thing, whether made up of one cell or many cells. म्हणजे सेल हे असं युनिट आहे ऑर्गॅनिझमचं, ते वन सेलपासून बनलेलं असेल की लाईक बॅक्टेरिया, म्हणजे जे बॅक्टेरियामध्ये सेल्स असतात ते वन सेल्स असतात, किंवा आपण त्याला युनिसेल्युलर म्हणतो, आणि जे ह्युमन बिईंग्समध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. द सेल्स आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या बेसिक बिल्डिंग जी त्याची बनत असते ती कशामुळे बनत असते? सेल्समुळे. द सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बायोलॉजिकल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे सेलची जर डेफिनेशन सांगायची म्हटलं तर सेलची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो? सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स. सम आर कंपोज ऑफ सिंगल अँड कॉल्ड युनिसेल्युलर, अँड सम आर मेडअप ऑफ मल्टिपल सेल्स दॅट वी आर कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे एका सेलपासून बनलेले आहे त्याला आपण काय म्हणतोय? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि जे खूप सारे सेलपासून बनलेले आहे त्याला आपण म्हणतोय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता आपण बघतोय की डिस्कवरी ऑफ दॅट सेल्स. अँटोन व्हॅन लिओनहुक फर्स्ट सॉ अँड डिस्क्राईब्ड अ लिव्हिंग सेल. अँटोन व्हॅन लिओनहुक हे एका सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी काय केलं सुरुवातीला की जे लिव्हिंग सेल्स आहेत ते फर्स्टली डिस्क्राईब केले. अँड रॉबर्ट ब्राऊन लॅटर डिस्कवर्ड द न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केलं, त्या सेल्समध्ये कोणता न्यूक्लियस असतो किंवा न्यूक्लियस असतो हे डिस्क्राईब केलं. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलाच की बाबा फर्स्ट सेलचं जे डिस्कवरी आहे ती कुणी केली, तर तुम्ही कोणत्या सायंटिस्टचं नाव सांगायचं? तर रॉबर्ट हुक या सायंटिस्टने पहिल्यांदा कॉर्क सेल, किंवा कॉर्क सेल म्हणजे आपण कशाला म्हणतो, तर ज्या जखमी किंवा मृत सेल्स असतात, ज्या मरलेल्या सेल्स असतात, ज्या डेड सेल्स असतात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी या सेलचा स्टडी केलेला होता. आणि आफ्टर दॅट अँटोन व्हॅन लिओनहुक यांनी लिव्हिंग सेल्स काय असतात ते सांगितलं आणि त्याच्यानंतर ते डिस्क्राईब केलं. नेक्स्ट पॉईंट इज सेल थेअरी. सेल थेअरीमध्ये काय सांगितलं आपल्याला बघायचे. सेल थेअरीवरती दोन सायंटिस्टनी काम केलेलं आहे. सेल थेअरी ॲक्च्युली काय आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सेल ॲक्च्युली कशावरती डिपेंड असते, सेल थेअरी म्हणजे काय असतं. इन 1838 मॅथियस शिडेन, अ जर्मन बोटॅनिस्ट, एक्झामिन लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेल्स विच फॉर्म टिश्यू ऑफ द प्लांट. म्हणजे मॅथियस शिडेन या सायंटिस्टनी 1838 मध्ये
म्हणजे हे बॉटॅनिस्ट आहेत, त्यांनी काय स्टडी केलं की जे प्लांट्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, सेल्सपासून. आणि त्या सेल्सपासून बनलेले असल्यामुळं ते त्या सेल्सपासून काय बनतात, टिश्यू बनतात. आणि त्या टिश्यूपासून ते प्लांट बनलेलं असतं अशा एका बॉटॅनिस्टनी त्याच्यावरती स्टडी केलेलं आहे. त्याचं नाव आहे मॅथियस किडन यांनी. ॲट द सेम टाईम थिओडोर शॉन इन 1839 अ ब्रिटिश झूलॉजिस्ट स्टडीड डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल सेल्स अँड रिपोर्टेड दॅट सेल्स हॅड अ थिन आउटर लेअर विच इज टुडे एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचवेळी एक ब्रिटिश झूलॉजिस्ट आहेत थिओडोर शॉन यांनी 1839 स्टडी केला की जे प्लांट सेल्स आहेत तो तर मॅथियस किडन यांनी त्याच्यावरती स्टडी केलेला आहे, पण जे ॲनिमल सेल्स आहेत ते पण कशापासून बनलेले आहेत, किंवा ॲनिमलचं ज्यावेळेला आपण स्टडी करतो तर ते पण आहेत, ॲनिमलचं जी बॉडी आहे ती सेल्सपासूनच बनलेली आहे आणि त्याला एक थिन लेअर कवरिंगला असतं, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतो, की ते थिन लेअर त्याच्या कवरिंगनी बनलेलं असतं. म्हणजे दोन्ही सायंटिस्टनी पण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या वरती स्टडी केला आणि त्यांना काय बघायला मिळालं, तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत, तर सेल्सपासून. वन ऑन द बेसिस ऑफ दिस शॉन प्रपोज द हायपोथेसिस दॅट द बॉडीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. म्हणजे ज्या बॉडीज आहेत प्लांट सेलच्या किंवा ॲनिमल सेलच्या, त्या सेल्सपासून बनलेल्या असतात, किंवा त्याचं जे प्रोडक्शन आहे ते सेल्सपासून झालेलं असतं. म्हणजे त्या सेलच्या प्रोडक्ट असतात, सेलपासून बनलेल्या असतात, असं त्यांनी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलं. द शिडेन अँड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड द सेल थेअरी. मग काय केलं, हे एक बॉटॅनिस्ट आहेत आणि झूलॉजिस्ट, यांनी काय केलं, एकत्र येऊन एक सेल थेअरी तयार केली. दिस थेअरी हाउएव्हर डिड नॉट एक्सप्लेन ॲज टू हाऊ न्यू सेल्स वेअर फाउंड. त्यांनी सांगितलं की सेल्स आहेत ह्या सेल्सपासून हे प्लांट सेल बनलेले आहे किंवा ॲनिमल सेल बनलेले आहे. म्हणजे प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील हे सेल्सपासून बनलेले आहेत, पण ते कशाप्रकारे बनलेले आहेत किंवा त्या सेल्स कशाप्रकारे तयार होतात हे त्यांनी सेल थेअरीमध्ये काय केलेलं नाही आहे, डिस्क्राईब केलेलं नाही आहे. आफ्टर दॅट रुडोल्फ विचो फर्स्ट एक्सप्लेन दॅट सेल्स डिव्हायडेड अँड न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे रुडोल्फ विचो या सायंटिस्टनी काय सांगितलं की सेल्स या डिव्हाइड झालेल्या असतात आणि ज्या न्यू सेल्स तयार होतात त्या कशापासून तयार होतात, तर प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे ज्या सेल्स आहेत डेड होत चाललेल्या आहेत, एक्सटिंक्ट होत चाललेल्या आहेत, त्या सेल्सपासूनच काय होतं, तर नवीन सेल्स तयार होतात, हेच ह्या सेल थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ही मॉडिफाईड द हायपोथेसिस ऑफ शिडन अँड शॉन टू गिव्ह द सेल थेअरी अ फायनल शेप. म्हणजे त्या सायंटिस्टनी काय केलं, तर ह्या दोघांची पण जी सेल थेअरी आहे ती एका ठिकाणी कंक्लूड केली. आणि दॅट वॉज, म्हणजे ती सेल थेअरी काय आपल्याला सांगते ते बघा. दोनच महत्त्वाचे पॉईंट आहे या सेल थेअरीमध्ये, की सेल थेअरी डिस्क्राईब काय करते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. म्हणजे जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ते कशापासून तयार झालेले असतील, सेल्सपासून, किंवा ते सेलचेच प्रोडक्शन असतील. आणि सेकंड पॉईंट इज ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे जी न्यू सेल तयार होते ती कशापासून तयार होते, तर प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून तयार होते. सो अवर नेक्स्ट पॉईंट इज प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे जे सेल्स आहेत ते कशामध्ये डिवाइड झालेले आहेत, तर एकतर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये किंवा युकॅरियोटिक सेल्समध्ये. तर आपण सुरुवातीला काय बघणार आहे की प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय आहेत. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या सराउंडिंगला बघता, इट लुक क्लोजर ॲट द सर्फेस ऑफ युअर स्किन ऑर इनसाइड अवर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, यू वूड सी दॅट देअर आर ॲक्च्युली मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग देअर. म्हणजे तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, किंवा ज्या वेळेला तुम्ही इतर वेळेला बघत असता, तुम्हाला पण हे पण माहिती असेल की तुम्ही तुमच्या फोनवर म्हणा किंवा इतर बाजूला स्किनवरती बऱ्याच प्रकारचे बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात. म्हणजे ॲक्च्युली तुमची जी सिस्टीम आहे किंवा तुमचं जे ह्युमन बीइंगचं जी बॉडी आहे ती काय आहे, तर एखादी इकोसिस्टीम आहे. जसं की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये शिकलेला होता की एक इकोसिस्टीम आहे, त्याच्यामध्ये बरेच सारे ऑर्गॅनिझम्स राहत आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो की ती एक इकोसिस्टीम आहे, त्याच्यामध्ये बरेच सारे ऑर्गॅनिझम राहत आहेत. मग त्याच वेळेला तुम्ही तुमच्या बॉडीला पण इकोसिस्टीम कसं काय म्हणू शकता, का तर त्या बॉडीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बरेच सारे बॅक्टेरिया असतात किंवा स्किनवरती पण बरेच सारे बॅक्टेरिया दिसत असतात. दिस मीन्स दॅट युअर बॉडी इज ॲक्च्युली इकोसिस्टीम, राईट. All cells fall into the one of these two broad categories only, the single-celled and
मल्टिपल सेल्स. सो ज्या पण सिंगल सेलनी बनलेल्या बॅक्टेरिया वगैरे असतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिस. प्रो मीन्स बिफोर अँड कॅरी मीन्स न्यूक्लियस. म्हणजे ज्या पण ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय सिंगल सेलपासून बनलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर प्रोकॅरियोट्स. अँड ॲनिमल्स, प्लांट्स, फंजाय, प्रोटीज आर यू कॅरियोट्स. दॅट इज यू मीन्स ईयू. ईयू आहे त्याला आपण यू म्हणतो. यू मीन्स ट्रू. दॅट इज यू कॅरियोटिक सेल्स. म्हणजे इन केस ऑफ ह्युमन्स, इन केस ऑफ ॲनिमल्स दे आर यू कॅरियोट्स, अँड इन केस ऑफ बॅक्टेरिया दे आर प्रोकॅरियोट्स. म्हणजे जे पण ऑर्गॅनिझम्स आहेत ते दोन क्लासेसमध्ये डिवाईड झालेले आहेत. एक आहेत प्रोकॅरियोटिक, एक आहेत युकॅरियोटिक. युकॅरियोटिक आहे ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. देन दॅट डिपेंड्स हू यू आस्क. इन जनरल प्रोकॅरियोट्स आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स. हवेवर देअर इज इन्क्रीजिंग इव्हिडन्स दॅट सम ग्रुप्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स कॅन ऑर्गनाइज रिझेम्बल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. वेदर दिस काउंट्स रिअल मल्टी सेल्युलॅरिटी इज अ क्वेश्चन होस्टली डिबेटेड बाय रिसर्चर्स टुडे. म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे की एकतर ते दोन कॅरेक्टर्समध्ये डिवाईड झालेलं आहे किंवा दोन टाईप्समध्ये डिवाईड झालेलं आहे, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. फॉर इन्स्टन्स सर्टन टाईप्स ऑफ सियानोबॅक्टेरिया फॉर्म लाँग फिलामेंट लाईक चेन. सी इमेज बिलो. तुम्हाला एक पुढे डायग्राम दिलेली आहे प्रोकॅरियोटिक सेल्स कशाप्रकारे दिसत असतात, प्रोकॅरियोटिक सेल कशाप्रकारे दिसतात आणि युकॅरियोटिक सेल्स कशाप्रकारे दिसतात. प्रोकॅरियोटिकमध्ये काय तुम्हाला समजले की ते सिंगल सेल्डच ऑर्गॅनिझम्स आहेत आणि युकॅरियोटिकमध्ये काय समजले तर ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज कंपोनंट्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये ॲक्च्युली कोणकोणते कॉम्पोनंट आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स डिस्क्राईब होतात ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, किंवा प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये कोणकोणते टाईप्स पडतात, कोणकोणते पार्ट्स दिसतात हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. याची डायग्राम तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवलेलीच आहे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय काय बघायला भेटतं हे बघूया. देर आर सम की इन्ग्रेडियंट्स दॅट अ सेल नीड्स इन ऑर्डर टू बी अ सेल रिगार्डलेस ऑफ वेदर इट इज प्रोकॅरियोटिक ऑर युकॅरियोटिक. ऑल सेल्स आर शेअर फोर की कॉम्पोनंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे चार टाईप आहेत बघा, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, DNA अँड रायबोसोम हे महत्त्वाचे पार्ट आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये बघायला भेटतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अन आउटर कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल्स इंटिरियर फ्रॉम इट्स सराउंडिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्ही बघता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलची तुम्ही ॲक्च्युली याच्याआधी स्टडी केलेला असेलच, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघता की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही त्याचं आउटर कवरिंग असतं आणि त्या कवरिंगच्या आतमध्ये काय असतं, जे पण त्याचं काय जेनेटिक मटेरियल असतं ते असतं. तर ते जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते सेपरेट करतं आतले जेनेटिक मटेरियलला कशाशी, तर बाहेरच्या सराउंडिंगशी. देन नेक्स्ट कंपोनंट इज सायटोप्लाझम. इट कन्सिस्ट ऑफ द जेली लाईक सायटोसोल इन साईड द सेल प्लस द सेल्युलर स्ट्रक्चर सस्पेंडेड इन इट. इन युकॅरियोटिक सायटोप्लाझम स्पेसिफिसिटी मीन्स द रिजन आउटसाइड न्यूक्लियस बट इन साईड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जे सायटोप्लाझम आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अंडर येतं किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपण काय म्हणू शकतो की पार्ट्स प्रेझेंट असतात. देन अवर थर्ड पार्ट इज DNA. DNA इज द जेनेटिक मटेरियल ऑफ द सेल. हे DNA जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्येच प्रेझेंट असतं सायटोप्लाझममध्ये, त्यालाच आपण काय म्हणतोय की हे सेलचं जेनेटिक मटेरियल आहे की ज्याच्यापासून जीन्स तयार होतात. आणि लास्ट कंपोनंट आहे रायबोसोम्स. रायबोसोम्स आर मॉलिक्युलर मशीन्स दॅट सिंथिसाइज प्रोटीन्स. जे रायबोसोम आहेत ते काय करतात, तुम्हाला माहीत असेल रायबोसोमचं काम आहे प्रोटीन्स तयार करण्याचं. तर हे प्रोटीन्स तयार करण्याचं काम रायबोसोम जे आहे ते ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये करतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असतात रायबोसोम की जे प्रोटीन तयार करण्याचं काम करत असतात. डेस्पाइट दिस सिमिलॅरिटीज प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट डिफर इन अ नंबर ऑफ इम्पॉर्टंट वेज. म्हणजे हे जे चार पॉईंट आहेत त्या चार पॉईंटच्या वरूनच प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सचे काही झालेलं आहे, दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे. अ प्रोकॅरियोट इज अ सिम्पल सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम दॅट लॅक्स अ न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेलिज. वी विल टॉक मोर अबाउट द न्यूक्लियस ऑन ऑर्गॅनेलिज इन द नेक्स्ट आर्टिकल ऑफ युकॅरियोटिक सेल्स.
म्हणजे प्रोकॅरियोट हे सिंपल आहे, सिंगल सेल्ड आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. पण युकॅरियोट कसं आहे की सिंपल नाही आहे, तर ते कॉम्प्लेक्स आहे, मल्टीसेल्युलर आहे की ज्याच्यामध्ये काय असतो, न्यूक्लियस पण प्रेझेंट असतो, जे की तुम्हाला युकॅरियोटिक सेलच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळणार आहे. ही तर तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल्सची एक डायग्राम काढलेली दिसत आहे बघा. त्याच्यामध्ये काय आहे की पायलस आहे, पायलस आहे ते तुम्ही जे बघता की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती जे तुम्हाला काट्यासारखं स्ट्रक्चर दिसते त्याला आपण काय म्हणतो आहे पायलस. कॅप्सूल काय आहे, बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलेला असाल त्याच्या आतमधलं जे कवरिंग आहे त्याला काय म्हणलेलं आहे कॅप्सूल. आणि कॅप्सूलच्या आतमध्ये पण अजून एक कवरिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे सेल वॉल. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जी की तुम्हाला म्हणलं की आउटर लेअर असते सायटोप्लाझमची त्याला आपण काय म्हणलेलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन न्यूक्लियॉइड अँड डीएनए, जे डीएनए किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे ते सगळ्यात आतमध्ये सेंट्रलमध्ये तुम्हाला दिसते. सायटोप्लाझम म्हणजे अदर काही मटेरियल्स असेल त्या सेलमध्ये ते तुम्हाला दिसते. आणि रायबोसोम्स आहेत बघा त्याच्यामध्ये की जे बॉल लाईक स्ट्रक्चर आहे छोटं छोटं की ज्याच्यापासून काय बनले जातात तर प्रोटीन्स. आणि प्लॅजेला तुम्ही बॅक्टेरियल सेलमध्ये शिकलेला असाल की लॉंग असा पायलस, पायलसचाच प्रकार आहे. पण काय आहे की तो लॉंग जो एक फ्लॅजेला पायलसचा प्रकार म्हणू शकत नाही ॲक्च्युली, पायलससारखंच पण त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते लॉंग आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे फ्लॅजेलम. द मेजॉरिटी ऑफ प्रोकॅरियोटिक डीएनए इज फाउंड इन अ सेंट्रल रिजन ऑफ द सेल. जे प्रोकॅरियोटिक डीएनए आहे ते कशामध्ये सेंट्रल रिजन ऑफ सेल्समध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. बॅक्टेरिया आर व्हेरी डायव्हर्स इन अ फॉर्म, सो नॉट एव्हरी टाईप ऑफ बॅक्टेरियम विल हॅव ऑल ऑफ द फीचर्स शोन इन द डायग्राम. ॲक्च्युली जे बॅक्टेरिया आहेत तेच प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये असतात, म्हणून ही बॅक्टेरियाची डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे त्यालाच आपण प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम म्हणू शकतो किंवा बॅक्टेरियाची डायग्राम, की जी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय काय प्रेझेंट असतं हे तुम्हाला डिस्क्राईब करते. देन मोस्ट बॅक्टेरिया आर हवेवर सराउंडेड बाय अ रिजिड सेल वॉल. तुम्हाला तर माहिती आहे की बॅक्टेरिया जे आहे ती कशापासून म्हणजे ती बनलेली आहे त्याच्या सराउंडिंगला तुम्हाला काय अ रिजिड सेल वॉल असते, मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन अ पॉलिमर कंपोज ऑफ लिंक्ड कार्बोहायड्रेट्स अँड स्मॉल प्रोटीन्स. ती जी सेल वॉल आहे रिजिड अशी जाड अशी ती कशापासून बनलेली आहे तर पेप्टिडो ग्लायकॅनपासून किंवा कार्बोहायड्रेट्सपासून. द सेल वॉल प्रोव्हाइड्स अँड एक्स्ट्रा लेअर ऑफ प्रोटेक्शन, त्याला परत आणखी एक एक्स्ट्रा लेअर प्रोटेक्शन आहे तुम्ही बघत असाल त्यालाच आपण काय म्हणत असतो तर कॅप्सूल असं म्हणत असतो. सेल वॉलच्या पण बाहेरचं एक त्याला एक रिजिड सेल वॉल दिलेली आहे किंवा एक जाड दाटसर सेल वॉल दिलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे कॅप्सूल असं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते, जे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. सम बॅक्टेरिया ऑल्सो हॅव स्पेशलाइज स्ट्रक्चर फाउंड ऑन द सेल सरफेस विच स्टिक सरफेस ऑर इव्हन एक्सचेंज जेनेटिक मटेरियल. जे जेनेटिक मटेरियल आहे ते एक्सचेंज करण्यासाठी त्याच्यावरती काय प्रेझेंट असते तर ती प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की जे जेनेटिक मटेरियल इन किंवा आउट करायला मदत करत असतं. फिंब्री आर न्युमरस हेअर लाईक स्ट्रक्चर. फिंब्रीचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असाल की हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, लॉंग असं स्ट्रक्चर जे तुम्हाला त्या डायग्राममध्ये बघायला मिळतं. ते कशासाठी असतं किंवा त्याच्यापासून काय होतं बघा, तर ते लोकोमोशनसाठी, टू हेल्पिंग द बॅक्टेरियम मूव. बॅक्टेरियाला इकडून तिकडं काय करण्यासाठी, तर हालचाल करण्यासाठी, मूवमेंट करण्यासाठी त्या फिंब्रीचा उपयोग होत असतो. की ज्याचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या डायग्राममध्ये दिसलेलं आहे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलेलं आहे फिंब्री असं म्हणलेलं आहे. प्रोकॅरियोटिक सेलची साईज काय असू शकते बघा. टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल्स रेंजेस फ्रॉम 0.1 to 5.0 मायक्रोमीटर्स इन अ डायमीटर. त्यांची साईज काय असते 0.1 to 5.0 मायक्रोमीटर्समध्ये त्यांची साईज असते. अँड आर सिग्निफिकंटली स्मॉलर दॅन युकॅरियोटिक सेल्स. खूप स्मॉलर असतात युकॅरियोटिक सेल्सपेक्षा प्रोकॅरियोटिक सेल्स, विच युजली हॅव अ डायमीटर्स रेंजिंग फ्रॉम 10 to 100 मायक्रोमीटर. त्याचे डायमीटर काय असते युकॅरियोटिक सेलची, तर 10 to 100 मायक्रोमीटरपर्यंत असते. फक्त प्रोकॅरियोटिक सेलची काय असते तर 0.1 to 5.0 मायक्रोमीटरपर्यंत. याचाच अर्थ असा की हे जे बॅक्टेरियल सेल्स असतील किंवा प्रोकॅरियोटिक सेल्स असतील ते आपल्याला नेकडाईजनी दिसू शकत नाहीत. का?
तर त्यांची जी साईज आहे ती 0.1 to 5.0 मायक्रोमीटरपर्यंत आहे, जी आपल्याला नेकड आयजने दिसू शकत नाही. म्हणून आपण बॅक्टेरियल सेल्स असतील किंवा प्रोकॅरियोटिक सेल्स असतील ते आपण कशा अंडरस्टडी करतो, तर मायक्रोस्कोपच्या अंडरस्टडी करतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडरस्टडी त्याचा आपण करतो किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर आपण त्याचा स्टडी करतो, कारण ते नेकड आयजने आपल्याला दिसू शकत नाहीत. इथंपर्यंत आहे तुमचं प्रोकॅरियोटिक सेलचा जो पार्ट आहे तो पूर्ण याच्यामध्ये कवर केलेला आहे, आणि याची जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिली जाईल, की जेणेकरून तुम्हाला याच्या नोट्स पण तयार करता येतील ह्या चॅप्टरच्या. कुठंपर्यंत? तर प्रोकॅरियोटिक सेल्सपर्यंत. आणि युकॅरियोटिक सेल्स कसे असतात किंवा युकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतं ते आपण मग नेक्स्ट जे आपलं लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण बघूयात. ओके, थँक्यू.